आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूरच्या राजारामपुरी विभागीय कार्यालय क्रमांक 3 ला नगरसेविकेचे पती नंदकुमार मोरे यांनी ठोकले टाळे. कोल्हापूर महानगरपालिकेचे काम आणि 12 महिने थांब असे बोलले जात होते, त्याची आज प्रचिती आज नगरसेविकेच्या पतीलाच आली आहे आणि वैतागून त्यांनी ऑफिसला टाळे ठोकले. बांधकाम परवाने, लेआउट, नियमितीकरण यासारखी कामे कधीच वेळेवर पूर्ण होत नाहीत. सारख्या नगरपालिकेला चक्रा माराव्या लागतात. एका सहीसाठी 2 ते 3 महिने यावं लागतं. अधिकाऱ्यांच्या वेळेनुसार जावे लागते, त्यामुळे कोणतीही कामं सांगा पालिकेचं नको असे सर्वजण म्हणतात. पण त्याची प्रचिती आज चक्क नगरसेविकेच्या पतींना नंदकुमार मोरे यांना आली आहे. ते म्हणाले, माझे बायपास झाले आहे, जनतेची कामं घेऊन मी येतो. अजूनपर्यंत लिफ्टची सोय नाही, अधिकाऱ्यांच्या भेटी होत नाहीत, ज्येष्ठ नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. याचे त्या अधिकाऱ्यांना काही सोयर सुतक नसतं, त्याचमुळे आज मी कार्यालयाला कुलूप लावला आहे, अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या. महानकारी न्यूजसाठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर. मे 1968 साली जमीन मागणी केली होती पुन्हा कमिशनर साहेबांनी, ऑर्डर करून माझ्या कमांडिंग ऑफिसर आणि पुन्हा कमिशनर यांनी मला 16 गुंठे जमीन 1130 CR नंबरने मला पास केले आणि मला 16 गुंठे जमीन दिली. त्या 16 गुंठे जमिनीचं लेटर नागा विद्रोहीच्या लढ्यामध्ये जळलं. ती नागा